कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. तुला गुरुकुल मध्ये तर मला घेऊन जायला खूप आवडेल. सारे गमपा लिटिल चॅम्प्स 9 ऑगस्ट पासून बुधवार ते शनिवार रात्री 9:30 सी मराठीवर. हा बोल बंटे. सुजा, अरे या प्यार जून तुझ्या बायकोला पळून जायला मदत करते. काय काय तर बोल नको बंटे. अरे फोटो पाठवले तुला बघ. वहिनी डोळे पुसारू येत. घरी कुणाला जायचंय? घरी घरी जायचंय. चला घरी जायचंय अरुला. मम्माची बॅग घ्यायची आणि चला घरी. काका, आत्या, या बाहेर या जरा. काय ग तुझ? येऊ द्या सगळ्यांना. तुमच्या अप्पीनं अर्जुनी दिवे लावलेत. पियू आणि आरूला घरातून पळून जायला मदत केली त्यांनी. काय काय बोलतोय काय तू सुजा? या बघा, फोटो आहेत माझ्याकडं बघ. सुजा, अरे तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल. घ्या, एवढं होऊन मी त्यांचीच बाजू घ्या. अरे पण सुजा, अरे ती दोघं असं कशा पाय करतील? प्रॉपर्टीसाठी आई, प्रॉपर्टीसाठी. आरू गेला की सरकारांच्या प्रॉपर्टीला वारस कोण? मग आपी गरोदर आहे आता. तिच्या पोटाला जे पोर येईल तेच एकुलते एक वारस असणार. या आपी आरच्या दिसतेच साधे, पण यांना हलकात घेऊ नका बरं का. तुम्हाला आधीच सांगतोय. ए सुजय यार, काय बोलतोयस तू? हे खरं तेच बोलतोय आरजय, खोटं बोलत नाहीये. अरे काय खरं ते बोलतोय? पियू वहिनी आणि आरो आमच्या बरोबर आहेत. आपे आरू ये बळा. पियू, अगं कुठे गेली होती तू? बाबा, आपण सगळे शांततेत बोलूया. अजिबात नाही, मला बोलायचं नाहीये. आणि आता तर हिला मी हाकलूनच देतोय. बघा, नकोय मला ही घरात. अरे सुजा, वेड्यासारखं काहीतरी बोलू नको, शांत हो तू जरा. मी का शांत बसू? सगळे मिळून मला बरबाद करायला चाललेत. आणि ह्या आपीला माझी आमदारकी घालवायची आहे, माझ्या बायका पोरांना घरातून पळवून लावायचंय, आणि तरी मी गप बसू? आप्पी आणि अर्जुन भाऊजींमुळे मी परत आली. पियू, तू खरंच आरूला घेऊन चालली होतीस वय? आई आओ. बघ आई, बघ ही आप्पी हिला फूस लावतीये आणि तरी तिचंच ऐकतीये सगळं. खर तर हिच्यामुळेच नातं राहिलं नाही आमच्यात आता. सुजय भास्कर, खर तर तुझ्यामुळे आपलं नातं तुटायला आलंय. तू आधी फक्त बाहेर राहत होतास, आता पितोस. रोज या पोरासमोर दारू पिऊन येतोयस. तुला कधीतरी असं वाटतं का रे की आरूला काय पाहिजे असेल, मला काय पाहिजे असेल? कधीतरी हा प्रश्न पडतो तुला? काय पाहिजे? एवढं सगळं दिलंय की घर दिलंय सगळं, सुखानं खातीये 2 टाइमचं, ते बी घरात बसून. आरू शाळेत जातोय, त्याला पाहिजे ती खेळणी मिळत्यात. अजून काय पाहिजे? हेच तर कळत नाहीये तुला. अरे सुजा, एवढ्यानं काय भागत नसते राजा. मग काय पाहिजे अजून? अरे आरू लहान आहे, त्याला बापाचं प्रेम पाहिजे. फक्त खेळणी देऊन नाही होत. तू कधी त्याच्यासोबत खेळलायस का रे? कधी त्याला म्हणालायस की चल आपण जरा बाहेर जाऊन चक्कर मारून येऊयात? हे सगळं सोड, तू त्याच्यासोबत बसून कधी 4 गोष्टी बोललायस का? सगळी चूक ना सुजय तुझी आहे. वा वा आई, घे बघ, एवढं होऊन मी सगळं माझ्यावरच टाकतीये. आई मी काय चुकीचं बोलतेय सांगा मला? पण तू परत घर सोडून जायचा विचार करायला नाही पाहिजे होतास. आई, यात पिऊ त्याची काही चूक नाहीये, चूक भाऊजींची. आणि सगळ्यांना माहिती जे काही घडतंय ते तुमच्याही डोळ्यासमोर घडतंय. ए तू मधी बोल नको. ए सुजा,
बाबा तू म्हणतोयस ना तेच खरं, पण मला सगळ्यांना सांगायचंय, मला आणि आप्पीला ह्या घरातलं काय नको, एक वस्तू पण नको आम्हाला. अरे आत्ता तो विषय नाहीये अर्जुन, तू डोक्यात काही पण घालून घेऊ नकोस तुझ्या. नाही नाही आत्या, मी खरंच मनापासून सांगतोय, ती जमीन कदमांच्या नावावर व्हावी एवढी माझी इच्छा होती, ती झाली, आम्हाला आता काय नको दुसरं. अर्जुनचं बरोबर आहे, आम्ही जे काही मिळू ते आम्ही आमच्या कष्टानं मिळू. अगं आपी आत्ता तो विषय नाहीये. अगं वहिनी तू तरी समजावून सांग सुजय आणि पिऊला. ए मला काय बोलायचं नाहीये, ठेवा तिला घरात, नाहीतर करा काय करायचं इथे. सुजय सुजय. अगं अपर्णा आत्या म्हणतात ते बरोबर आहे, म्हणजे तू एकटी गेलीस तर आई येणारच नाहीत बाहेर. हे सगळं माझ्यामुळेच झालंय मला माहितीये, मी सॉरी म्हणते आईंना. पिऊताई तू नको काळजी करू, मी बोलते त्यांच्याशी. हा मी आलेच. तुम्ही काळजी नका करू, माझा आप्पीवर पूर्ण विश्वास आहे, ती काकेला घेऊनच येईल जेवायला बाहेर. आई आप्पी मला नाही यायचं जेवायला, आणि हे बघ माझी समजूत पण काढायची गरज नाही कोणी. आई मी त्यासाठी आलीच नाही. तर मग कशासाठी आलीस? मला तुमच्याशी बोलायचं होत. अगं काय बोलायचंय तुला आप्पी आता? अगं माझ्या डोळ्यासमोर घर तुटायला लागलंय माझं, तुला काय बोलायचंय? आई हे बघा मला माहिती सध्या घरातली परिस्थिती बिघडली, पण आपण मार्ग काढू की काहीतरी. काय मार्ग काढू? हा सांग की काय मार्ग काढू? अगं माझी सून इथनं घरातनं पळून चालली होती नातवाला घेऊन, कितपर्यंत आल्यात गोष्टी, आणि तू काय सांगती मार्ग काढू? मला माहित आहे सगळं माझ्यामुळेच होते, मलाच घर सांभाळता आलं नाही. आता सरकार पण नाहीत घरात, कुणास ठाव सरकार पण माझ्यामुळेच घर सोडून गेले असतील. आई मी हेच बोलायला आले होते तुमच्याशी. आपे मला माहित आहे, नको आता माझ्या जखमेवर मीठ चोळून. आई थांबा, इथंच थांबा, तुम्ही आधी स्वतःला कोसायचं बंद करा बरं. आणि काय करू? अगं कुणामुळे ढासळलंय सगळं घर? आई आहो तुमच्यामुळे काही झालेलं नाहीये, या सगळ्या तुमची चूक नाहीये. आहो सरकार असे का निघून गेले याचं कारण आपल्याला नाही माहिती. आई सुजय भाऊजी असे एकाएकी का वागतायत याचंही कारण आपल्याला माहिती नाही. मी फक्त एवढंच सांगते या सगळ्यात तुमचा काहीच दोष नाही. बघा तू उगच मला बरं वाटावं म्हणून बोलू नकोस, जे खरं आहे ना ते बोलते. बघ आई आई आओ हे घर तुम्ही सांभाळलंय, मान्य आहे की सरकारने हे घर उभं केलं, आपण हे घर सांभाळलं तर तुम्ही ना, सरकारने ही इमारत उभी केली आहो, पण घराला घर पण तर तुम्ही दिलं ना. गौरी गाणे म्हणायचे, फुट पण गाणे म्हणे, तिला तो छंदच लागला. मी जर सिलेक्ट झाली तर सर्वात जास्त खुशी माझ्या आईला मिळेल. पहिल्या घराचा प्रेमान साला गाणी जकेलय बा, अशी ही मुलगी जी जगते फक्त गाणी. अजून एक वैशाली मॉडेल इथे दिसतीये, ही पोरगी एकदम झकास गायली. सारे गमप लिटिल चॅम्प्स 9 ऑगस्ट पासून बुधवार ते शनिवार रात्री 9:30 सी मराठी वर. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.